थैंक यू साहिब। परीला यायला काल उशीर झाला काय रे? काही समजलं का प्रीती बद्दल? अगं आई, ती काल खूप उशिरा आली होती, खूप दमली होती, म्हणून मी तिला काही विचारलं नाही। आणि तसंही मला त्या प्रीती विषयात काही रस नाही अगं। साहिल माझा एक मित्र आहे, त्याची कमिशनरांबरोबर ओळख निघाली, त्यांच्या मदतीनं आपल्याला आता उर्मिलेच्या तपासाला जोर लावता येईल। मला वाटतं तसं केलंच पाहिजे, कारण आत्ता जसा तपास चालू आहे त्याच्यात मला खूपच हलगर्जीपणा वाटतोय। हो ना, लवकरात लवकर ताईचा तपास लागायला हवा। बिचारी कुठे असेल काय माहित, त्या इथेच आहेत। अगं परी, तू तर आता खोलीत होतीस ना, तू बाहेर कधी गेली? मी बाहेर गेले म्हणूनच तर सत्य समोर आलं। म्हणजे तू अशी का बोलतीयस? साहिल सरळ विचारतोय, त्यांनी उत्तर दे ना। काय झालंय परी? साहिल, मी आता तुला जे काय सांगणार आहे ते तुझ्यासाठी धक्कादायक असेल। कसली बातमी परी, बोल। साहिल तुला ऐकून धक्का बसेल, कारण या घराची परी म्हणून वावरते ती परी नाही, प्रीती आहे। काय वाटलंच होतं मला, मी अंदाज बांधलाच होता, माझा अंदाजच खरा निघाला की ती परी। म्हणजे तू? मी परी आहे आणि ती प्रीती आहे। ही काय मस्करी लावली आहे? ही मस्करी नाही, हे सत्य आहे। परी, परी।